नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, आज आपण इयत्ता 9वी विषय मराठी निरोप कवितेतील पहिल्या 4 कळव्यांचा अभ्यास करणार आहोत. कळव नंबर 1, बाळ चालला सरणा घरा बांधिते तोरण, पंच प्राणांच्या ज्योतींनी तुझ करीते औक्षण. नवीन शब्द या ठिकाणी आलेले आहे. रणा म्हणजे रणांगणात, औक्षण करणे म्हणजे ओवाळणे, तोरण याचा अर्थ आहे शुभ पताकांची माळ. कवितेचा भावार्थ पाहूया. कवितेत सीमेवर लढायला जाणाऱ्या आपल्या मुलाला वीरमाता निरोप देत आहे आणि बोलतेय, बाळा तू रणांगणावर जात आहेस, हा एक शुभ शकून आहे. मी कसलीही त्या ठिकाणी दुःखी नाही आहे, उलट मला आनंद झालेला आहे. घराला तोरण लावत आहे आणि इतकंच नाही तर माझ्या पंचप्राणांच्या ज्योतीने तुझे औक्षण करीत आहे. आपल्या भारतीय परंपरेत असा समज आहे की औक्षण केल्याने व्यक्तीचे आयुष्य वाढते व त्याला त्याच्या घरामध्ये सुख समृद्धी व धनसंपदा नांदत असते. म्हणून मी तुला या ठिकाणी औक्षण करत आहे. कडव नंबर 2, याच विक्रमी बाहूंनी स्वतंत्रता राखायची, खांद्यावर यावी सावे शांती उद्याच्या जगाची. नवीन शब्द आलेले आहेत या ठिकाणी. विक्रमी म्हणजे पराक्रमी, बाहू म्हणजे हात, राखायची म्हणजे रक्षण करायची, विसावे म्हणजे विश्रांती घेते. कवितेचा भावार्थ पाहूया. याच विक्रमी बाहूंनी बाळा तू सीमेवर लढण्यासाठी जातो आहे, याचे मला दुःख नाही आहे. तुला तुझ्या पराक्रमी हाताने भारतीय स्वातंत्र्याचे रक्षण करायचे आहे. तू देशाच्या संरक्षणासाठी चालला आहेस. तुला तुझ्या बळकट खांद्यावर भविष्यातील जगाची शांती विसावणार आहे. तू तुझा पराक्रम त्या ठिकाणी दाखवणार आहे. उद्याच्या जगाचा शांतीदूत ठरणार आहे. खरंच आहे मित्रांनो, जेव्हा सैनिक भारतीय सीमेवर अहोरात्र गस्त घालून पहारा देतात तेव्हा त्या त्या देशातील लोक सुरक्षित असतात आणि म्हणून हे सैनिक जगात शांतता निर्माण करीत असतात. म्हणून ही वीरमाता आपल्या पुत्राला सांगते, तू उद्याच्या जगाचा शांतीदूत ठरणार आहेस. तुझ्या जाण्याने मला अजिबात दुःख होणार नाही आहे. कडवे नंबर 3, म्हणून या माझ्या डोळा नाही ते बही दुःखाचा, मी ही महाराष्ट्र कन्या धर्म जाणते वीराचा. नवीन शब्द या ठिकाणी आलेला आहे. जाणते म्हणजे उमगते. कवितेचा भावार्थ पाहूया. वीर माता आपल्या मुलाला निरोप देत असताना सांगत आहे, तू रणांगणावरती जातो आहे, याचे मी दुःख करत बसणार नाही. माझ्या डोळ्यातून एकही थेंब येणार नाही, माझे डोळे आसवांनी ओथंबणार नाही, कारण मी एक महाराष्ट्र कन्या आहे आणि मला माहित आहे महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या वीरांचा धर्म आहे फक्त लढणे आणि लढणे हाच. महाराष्ट्रात जन्म घेतलेल्या वीर मातेचा वारसा माझ्याकडे आहे. वीर माता जिजाऊने ज्या मातीत जन्म घेतला त्याच मातीत माझा जन्म झाला आहे आणि म्हणून मी ही महाराष्ट्र कन्या आहे. त्यामुळे मी डगमगणार नाही. म्हणून तुझ्या जाण्याने मला अजिबात दुःख होणार नाही. माझा तुझ्यावर पूर्ण विश्वास आहे. तू जा आणि विजयी होऊन परत ये. कडवे नंबर 4, नाही एकही हुंद का मुखा वाटे काढणार, मीच लावून ठेविली तुझ्या तलवारीला धार. नवीन शब्द आलेला आहे या ठिकाणी. हुंद का म्हणजे गईवरून येणे, मुखावाटे म्हणजे तोंडातून. या ठिकाणी कवितेचा भावार्थ पाहूया. बाळा तू लढायला चालला आहेस म्हणून माझ्या तोंडातून एकही हुंदका फुटणार नाही. मी रडत बसणार नाही, मी इतर मातांसारखी गळा काढत बसणार नाही, कारण मी वीर माता आहे. मला माहिती आहे माझा पुत्र वीर पराक्रमी आहे आणि म्हणून माझ्या तोंडातून एकही हुंदका त्या ठिकाणी फुटणार नाही. उलट तुझ्या तलवारीला मीच धार लावून ठेवली आहे. तुझ्या हातात असणारी शस्त्र किंवा अस्त्र यांना मीच धार लावून ठेवली आहे. म्हणजे याचा अर्थ खरोखर तलवार असा होत नाही, पण ज्या दिवशी तू सैन्यामध्ये भरती झालास त्याच दिवशी तुझ्या हातात शस्त्रास्त्र सोपवली गेली होती. या देशभक्तीला व राष्ट्राला तुला अर्पण केले आहे, त्यामुळे तू जाणार याची मला नक्की खात्री आहे. एकदम.